नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या डॉक्टर झाकीर हुसेन हॉस्पिटल तसेच समाज कल्याण कोरोना कक्ष येथे जाऊन पाहणी केली आहे। या हॉस्पिटलच्या बाबतीत तसेच इतरही काही हॉस्पिटलच्या बाबतीत मनपाला ज्या तक्रारी प्राप्त होत होत्या त्या अनुषंगाने त्यांनी आज अचानकपणे या हॉस्पिटलला भेट दिली आहे। तिथे दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी केली। तेथील कक्षात संपूर्ण पीपी किट घालून त्या ठिकाणी जाऊन रुग्णांशी देखील त्यांनी संवाद साधलाय। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने कोरोना संशयित अथवा कोरोना बाधित रुग्णांना मनपाच्या वतीने योग्य त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही अशा तक्रारी वारंवार आयुक्त गमे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या डॉक्टर झाकीर हुसेन हॉस्पिटल व समाज कल्याण येथील कोरोना कक्ष येथे त्यांनी भेट दिली। त्यावेळी डॉक्टर झाकीर हुसेन हॉस्पिटल येथे असणाऱ्या कोरोना बाधित व कोरोना संशयित रुग्णांशी तेथील कक्षात संपूर्ण पीपीई किट घालून त्या ठिकाणी त्यांनी रुग्णांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली आहे। रुग्णांना देण्यात येणारा काढा गरम पाणी तसेच जेवणाची व्यवस्था याबाबत देखील त्यांनी रुग्णांशी चर्चा करून खात्री करून घेतली आहे। तसेच रुग्णांची वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहे की नाही याची देखील त्यांनी यावेळी खात्री केली आहे। याचबरोबर रुग्णालयात औषधांचा पुरवठा कर्मचाऱ्यांची असणारी व्यवस्था याबाबत देखील त्यांनी व्यवस्थितपणे पाहणी केली। यावेळी डॉक्टर नितीन रावते यांनी या रुग्णालयातील व्यवस्थेविषयी संपूर्ण माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिली आहे। तसेच समाज कल्याण कोरोना कक्ष येथे जेवणाच्या व्यवस्थेबाबत देखील त्यांनी पाहणी केली। त्या ठिकाणी दिले जाणारे जेवण याबाबतची तपासणी करून त्यांनी केटरिंगवाल्यांशी देखील चर्चा केली। त्याचबरोबर रुग्णांना पोटभर जेवण देण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी केटरिंगवाल्यांना दिल्या आहेत। त्यांच्यासमवेत कोरोना कक्ष अधिकारी डॉ आवेश पलोड, डॉ झाकीर हुसेन रुग्णालयाचे डॉ नितीन रावते, समाज कल्याण कोरोना कक्ष येथील डॉ गरुड हे उपस्थित होते। नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज अचानकपणे झाकीर हुसेन हॉस्पिटलला भेट दिली। तिथे असलेल्या रुग्णांशी देखील त्यांनी संवाद साधून रुग्णांची काळजी घेण्याबाबत डॉक्टरांना सूचना केल्या आहेत। तर रुग्णांना पोटभर जेवण देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केटरिंगवाल्यांना दिल्या आहेत। हा सर्व आढावा घेतला आहे जनमत मराठी वाहिनीसाठी नासिर मंसूरी यांनी नाशिकहून।